इस न्यूज के प्रायोजक है अफसान जूस, विजापुर वेस्ट, पेंटर चौक, सोलापुर। आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर नेवीपेट बाजार में आज सोमवार 22 मई 2023 की दोपहर सोलापुर महापालिका अतिक्रमण विभाग की ओर से बीच रास्तों पर सामान बेचने और दुकानों के बाहर आकर सामान बेचने वालों पर कार्रवाई की गई। कार्रवाई के दौरान कोई मामला न बिगड़े इसलिए पुलिस को भी तैनात किया गया था। आज दिनांक 22/5/2023 रोजी माननीय शीतल तेली उगले मैडम तसेच माननीय उपायुक्त घोलप साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरामधील जिथं जिथे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे रोडवर ते अतिक्रमण माननीय आयुक्त आणि माननीय उपायुक्त यांच्या आदेशानुसार आजची ही मोहीम घेण्यात आलेली आहे। या मोहिमेमध्ये पंखे, कूलर, चार चाकी गाड्या आणि इतर लोखंडी साहित्य अशा प्रकारे ह्या नवीपेठ विभागामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे। त्या कारवाईमध्ये बऱ्याच वस्तू आम्हाला रोडवर ठेवलेल्या आढळून आल्या आणि त्या आम्ही जप्त केलेल्या आहेत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो की आपण आपला व्यवसाय आपल्या प्रिमायसेसमध्ये करावा जेणेकरून नागरिकांना किंवा इतर लोकांना त्रास होणार नाही। त्याचप्रमाणे अतिक्रमण केलात तर तुमच्यावर कडक कारवाई होणार, त्याचे भूर्दंड विनाकारण तुम्हाला भोगावे लागणार। त्यासाठी आपण सर्वांना मी विनंती करतो की आपण आपल्या जागेवर व्यवस्थितपणे व्यवसाय करायचा आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा कोणालाही त्रास होणार नाही। जर आपण रोडवर सातत्याने जर आपला जर माल रोडवर ठेवून विकत असाल तर ही कारवाई सतत केली जाईल याची सर्व व्यापाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। संवेदनशील म्हणजे ज्या ठिकाणी गर्दीचं ठिकाण आहे नागरिकांच्या आणि व्यापारी आपला व्यवसाय आहे, उदाहरणार्थ मधला मारुती, टिळक चौक, स्टेशन रोड, या ठिकाणी जी गर्दी करून व्यापारी आपला माल रोडवर आणून विकतात त्याही व्यापाऱ्यांना मी या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आपण कोणी रोडला आपला व्यवसाय करू नये, जर केला तर तुमच्यावर कठोर कारवाई होईल, तुमचा माल जप्त करण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे।